करेल, पण महाराष्ट्रामध्ये असल्यामुळे मित्रांनो, आणि मी महाराष्ट्रातला असल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी आहे मित्रांनो महाराष्ट्र, तर मी माझ्या मराठी मातीला आणि माझ्या मराठी लँग्वेजला कधी विसरू शकत नाही मित्रांनो, तर त्याच्यामुळे मी माझी मराठी लँग्वेज मला पुढे न्यायची आहे मित्रांनो, त्याच्यामुळे पूर्ण ब्लॉग मी मराठीमध्ये शूट करतो मित्रांनो. येतोय हा सारखा ब्लिंक होतोय, अजून टूल येतो तो सारखा ब्लिंक होतो मित्रांनो, तो मध्ये मध्ये जातोय आणि मध्ये मध्ये येतोय. मी नव्हतो टाकणार सर्विसिंगला, पण नाविलाच झाला त्याच्यामुळे मला टाकावी लागली, कारण की मित्रांनो किलोमीटर पण वाढत होतं बाईकचं, तर 500 किलोमीटरला पहिली सर्व्हिसिंग असल्यामुळे ऑलरेडी 600 किलोमीटर बाईक झाली होती, तर त्याच्यामुळे मी सर्व्हिसिंगला टाकली. तर मित्रांनो आज नाईटचा ब्लॉग होत आहे आणि जस्ट मी हा इन्फॉर्मेशन ब्लॉग बनवत आहे तुमच्यासाठी मित्रांनो. नमस्कार मंडळी, मी तुमचा निलेश घुले स्वागत करत आहे तुमचं आणखीन एका नवीन मराठी व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो हा ब्लॉग मी नाईटला शूट करत आहे आणि पाहू शकताय आपण जस्ट आता बाहेर आलो आणि माझा मूड झाला मित्रांनो ब्लॉग शूट करायचा, तर मी ब्लॉग शूट करायला आलेलो आहे. आणि या ब्लॉगमध्ये मित्रांनो फक्त आपण बोलणार आहोत मित्रांनो. मित्रांनो कालच बाईक सर्व्हिसिंगला दिली होती आणि बाईकची सर्व्हिसिंग पण व्यवस्थितपणे झालेली आहे, एकदम स्मूथ चालत आहे बाईक, त्याने ऑइल वगैरे चेंज केलं होतं. आणि प्लस पॉईंट म्हणलं तर मित्रांनो बाईकमध्ये थोडीशी स्पीड वाढल्यासारखं वाटते मला, कदाचित पहिली सर्व्हिसिंग झाल्यामुळे असं वाटत असेल, कारण की ऑइल पण फ्रेश त्यांनी टाकलं त्याच्यामुळे. तर 500 किलोमीटरला होते मित्रांनो पहिली सर्व्हिसिंग, तर आपली 600 किलोमीटर ऑलरेडी बाईक झालेली आहे, तर त्याला काही प्रॉब्लेम नाही. Black shit. अरे जाना बाबा जाना, जाओ जाओ जाओ. तर मित्रांनो तो आपल्यासाठी थांबला होता, त्याला सांगितलं बाबा जा नको माझ्यामुळे कशाला रिक्स, त्याला पण नको आणि मला पण नको. अरे बाबा जाना असा शब्द मी त्याला वापरला मित्रांनो. काय नाही बघूया आपण, आता नुसतं आपण आरामात घरी चाललेलो आहोत, तो माझ्याकडे बघत राहिलेला मित्रांनो, त्याला वाटलं की मी बाईक टाकतोय आता मधून, म्हणून तो जरा कन्फ्यूज झाला. तर मित्रांनो मला तुम्हाला एक गोष्ट बोलायची आहे मित्रांनो, की मी व्हिडिओ पब्लिश करतोय मित्रांनो, व्हिडिओ अपलोड करतोय एवढी मेहनत घेऊन, आणि तुम्ही प्रतिसाद देत नाहीत मित्रांनो व्हिडिओला, कृपया करून व्हिडिओला कॉमेंट करा मित्रांनो, म्हणजे मला समजेल मित्रांनो की माझी कुठं काय चुकी होते, ते माझी व्हिडिओ बनवण्यामध्ये चुकी होते किंवा व्हिडिओ एडिटिंगला चुकी होते किंवा व्हिडिओ क्वालिटीला चुकी होते किंवा व्हिडिओ शूटिंगला चुकी होते, असं काहीतरी मला समजेल मित्रांनो, तर कृपया करून मला प्रतिसाद द्या, जेणेकरून माझ्या मनामध्ये जी व्हिडिओ बनवायची इच्छा आहे ती तरी मित्रांनो एकतर निघून जाईल किंवा एकतर राहील तरी. तर कॉमेंट नक्की करा मला व्हिडिओमध्ये की व्हिडिओ कसा वाटत आहे, बिंदास मित्रांनो कॉमेंट करा, काय टेन्शन नाही आहे. ऑलरेडी रस्ता काल तर खोदलेला नव्हता, आज खोदलेला इकडे वाटतं, असं बरं झालं आपण तिकडून बाईक नाही टाकली, शॉर्टकट टाकली ती बरं झालं. तर मित्रांनो आपण बाईक आपली सर्व्हिसिंगला दिली होती आणि त्याच्यामुळे आपल्या बाईकमध्ये थोडंसं पिकअप पण वाढलेलं आहे, बरोबर सगळं व्यवस्थितपणे चालत आहे बाईकचं मित्रांनो, बाईक पण पूर्ण व्यवस्थितपणे चालत आहे, पूर्ण वर्क करत आहे, पण एक प्रॉब्लेम आलेला आहे मित्रांनो, तो प्रॉब्लेम असा आहे की तुम्हाला मी आता शो करतो तो प्रॉब्लेम काय आलेला आहे, तो प्रॉब्लेम आलेला आहे बाईकच्या मीटरमध्ये, आपण पाहू शकत आहे इथे बघा एक टूल येतो आहे हा सारखा ब्लिंक होतो आहे, अजून टूल येतो तो सारखा ब्लिंक होतो मित्रांनो, तो मध्ये मध्ये जातो आहे आणि मध्ये मध्ये येतो आहे, तोच एक प्रॉब्लेम बाईकमध्ये आपल्या आलेला आहे, दुसरा काही प्रॉब्लेम नाही आहे मित्रांनो, आणि त्याचा काही इश्यू पण मला वाटत नाही आहे, कारण का आपल्या बाईकने काहीतरी प्रॉब्लेम दिला असता आपल्याला चालण्यामध्ये, चालायला पण व्यवस्थितपणे चालते, सर्व व्यवस्थितपणे होतं आहे, पण तो शो का होतो आहे हा प्रॉब्लेम मला अजून समजलेला नाही आहे, तो मला त्याची इन्फॉर्मेशन काढायला लागेल शोरूममध्ये जाऊन, त्यांना विचारायला लागेल की बाबा हा प्रॉब्लेम कशामुळे आला, गाडीची फर्स्ट सर्व्हिसिंग झाली आणि त्याच्यामध्ये पण हा पहिला प्रॉब्लेम त्यांनी आपल्याला दिला. एक सर्व्हिसिंगला पण मित्रांनो ते मला बोलले की 70-80 गाड्या आहेत, तू बाईक सोडून जा, तुला बाईक ज्या दिवशी देतं म्हणजेच
सर्व्हिसिंगला टाकली, त्या दिवशी मला बाईक नाही मिळाली, त्याच्या दुसऱ्या दिवशी मला बाईक मिळाली. मित्रांनो, मी नव्हतो टाकणार सर्व्हिसिंगला, पण नाविलाच झाला, त्याच्यामुळे मला टाकावी लागली. कारण की मित्रांनो, किलोमीटर पण वाढत होतं बाईकचं, तर 500 किलोमीटरला पहिली सर्व्हिसिंग असल्यामुळे ऑलरेडी 600 किलोमीटर बाईक झाली होती, तर त्याच्यामुळे मी सर्व्हिसिंगला टाकली. आणि दुसऱ्या दिवशी, त्या दिवशी मित्रांनो 70 ते 80 अशा बाईक सर्व्हिसिंगला आल्या होत्या, त्याच्यामुळे मग वेटिंगला ठेवावी लागली बाईक नाविलाजाने मला. तर तेवढं काय त्याचा प्रॉब्लेम वाटत नाही आहे मित्रांनो, त्याला आपण दुर्लक्ष नाही करणार, आपण बघणार तो प्रॉब्लेम काय आहे तो, पण सध्या काय प्रॉब्लेम वाटत नाही, त्याच्यामुळे आपण बिंदास्त आहोत. मित्रांनो, खूप थंडी वाजत आहे, मी एक काम करतो, हँड ग्लोव्ज घालून घेतो. तर मित्रांनो, कोणता ब्लॉगर वगैरे रायडर वगैरे मी बघितलं तर मला पण वाटते मित्रांनो की मी पण तसं ब्लॉग शूट करावा, हे करावं ते करावं, तर त्याच्यामुळे मित्रांनो मी ब्लॉग शूट करतो मित्रांनो. आणि माझ्या लाईफमध्ये मित्रांनो जे काय घडतं आहे ते सर्व मी तुमच्यासोबत शेअर करतो आहे. एका मिडल क्लास मुलासोबत काय काय होतं आहे, काय काय प्रॉब्लेम्स येतात, आणि काय काय त्याच्या आयुष्यामध्ये काय काय घडतं आहे ते सर्व मित्रांनो मी तुम्हाला माझ्यामार्फत शेअर करत आहे. आणि अशी कुठली गोष्ट नाही की मित्रांनो की मी ती कॅमेऱ्याच्या मागे लपवलेली आहे, अशी कोणतीच गोष्ट नाही ठेवणार मित्रांनो, ठेवली पण नाही आणि ठेवणार पण नाही. तर कृपया करून प्रतिसाद द्या व्हिडिओला. आणि मित्रांनो, व्हिडिओ शेअर नक्की करा, जेवढं होईल तेवढं व्हिडिओ शेअर करा मित्रांनो. तर मित्रांनो, मी मराठीमधून व्हिडिओ बनवतो मित्रांनो, आणि मला एक असं वाटतं मित्रांनो की आपली मराठी लँग्वेज आहे ती अशी कुठेतरी पुढं जायला पाहिजे, ती महाराष्ट्रामध्ये असून पण अशी कुठेतरी दडून राहिल्यासारखं असं वाटतं मित्रांनो. तर त्याच्यामुळे मी मराठी भाषेमध्ये ब्लॉग शूट करत आहे. आणि हा एक पॉईंट तुम्हाला सांगायचा आहे मित्रांनो की मी ब्लॉग मराठीमध्ये शूट करतो आहे मित्रांनो. तर खूप सारे लोक आहेत की ते हिंदीमध्ये पण कॉमेंट करतात की ब्लॉग हिंदीमध्ये शूट, हिंदीमध्ये पण शूट करेल, पण मी करेल मित्रांनो, हिंदीमध्ये पण शूट करेल. पण महाराष्ट्रामध्ये असल्यामुळे मित्रांनो, आणि मी महाराष्ट्रातला असल्यामुळे, छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी आहे मित्रांनो महाराष्ट्र, तर मी माझ्या मराठी मातीला आणि माझ्या मराठी लँग्वेजला कधी विसरू शकत नाही मित्रांनो. तर त्याच्यामुळे मी माझी मराठी लँग्वेज मला पुढे न्यायची आहे मित्रांनो, त्याच्यामुळे पूर्ण ब्लॉग मी मराठीमध्ये शूट करतो मित्रांनो. कदाचित कधीतरी हिंदीमध्ये पण शूट करेल मित्रांनो, पण सध्या तर नाही आहे, मी मराठीमधूनच शूट करतो, मला मराठी लँग्वेजला खूप पुढे न्यायचं आहे. मित्रांनो, असं नाही आहे की मी एकटा मराठी लँग्वेजला पुढे नेणार आहे किंवा असं तसं, असं नाही काय मित्रांनो, पण मी एक प्रयत्न करतो आहे मित्रांनो की खूप लोकांपर्यंत मराठी लँग्वेजचा प्रसार पण मला करायचा आहे, असं आपण समजू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तेवढ्याला लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांना, आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. खाली दिलेला लाल कलरच्या सबस्क्राईब नावाच्या बटनवर क्लिक करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. तसेच मी तुम्हाला म्हणल्याप्रमाणे व्हिडिओला कॉमेंट करा, नक्की प्रतिसाद द्या. भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन एका मोठ्या ब्लॉगमध्ये. सो बाय बाय.